स्टार्स ऑफ जेएसबी हे एपिसोड पड़े हमें सकड़ यूथ ऑफ जेएसबी वीक्षक मेल प्रीतिपूर्वक नमस्कार। स्टार्स मुनमारी हमेल कम्युनिटी मैं हमेल जेएसबी समुदाय अंत एक चांग नाव घेतिले तंगेल क्षेत्र अंत मात नहीं तन्नी नाव घेवन सगले हमेल देश आजायत अंतर्राष्ट्रीय मट आजायत एक लायक नाव घेवन प्रति एक तंगेल एक साधन कसस की ते एक प्रेरणा जावका ते प्रेरणा जावत एक साधक कोण सकी तंका स्टार्स ऑफ जीएसबी हमेल प्रोग्राम अपोन तंगेल परिचय दिवच कार्यक्रम स्टार्स ऑफ जीएसबी हमेल जीएसबी लोक प्रति एक क्षेत्र अंत सची प्रति क्षेत्र अंत साधन के फुड़े स्टार्स ऑफ जीएसबी एपिसोड समस्त पड़ेल मोजला रही प्रत्येक विचार तुमका कोण इलास आई चे स्टार्स ऑफ जीएसबी एपिसोड अंत आई चे स्टार कोण मुन संगला रही तुमका सना मटा एक हिंट मेल ना पुरो मेल मक्षी बैकग्राउंड अंत एक क्रिकेट स्टेडियम दिस्ता खंडित भाई एक क्रिकेटर हनी कौन मुन संगला रही मुंबई रणजी खेलने ची मात नहीं मुंबई क्रिकेट एसोसिएशन हजे 2019 अंत अंडर 14 चे सिलेक्टर जावन तशी ची 2020 तो अंडर 16 हजे सिलेक्टर जावन ये आशिले 2021 अंत अंडर 14 ओपास सिलेक्टर जावन तशी ची 2022 अंत अंडर 19 चे सिलेक्टर जावन आशिल तसले हमगेले ची समाजाचे ख्यात एक क्रिकेटिग मुणेत एक सिलेक्टर मुणेत मुंबई टीम चे आज हनी हमगे लोटू हंगा मंगलूर चे यूथ ऑफ जीएसबी तो स्टूडियो अंत सची तंगे लेक तंका मी प्रीतिन एक आमंत्रण के लिएका मुन संगन तनि प्रीतिन आज यून पवील सची तंगेल विचारो तुमका तिलसुचा सची हनी कौन मुन संगला रही रवींद्रनाथ रमानाथ गडियार स्वल्प सेलेब्रिटीस अलोटू हंगेल फोटोस ते फोटोस पड़ोन जत्तरी तम्मी इंटरव्यू स्टार्ट करिया। रवींद्रनाथ रमानाथ गडियार हंगा प्रीतिन ये कार्यक्रम स्वागत करता नमस्कार सर। नमस्कार ये कार्यक्रम प्रीतिन स्वागत तुमका अभी हम तवल तुम संगले प्रत्येक क्षेत्र अंत हमेल एक स्टार्स आशिले तंगेल एक जीवन कस साधन की विंगड़ा एक मोटिव जाऊक मोटिवेट जाऊक तीन तेजे हम ये कार्यक्रम करता तुम्हें एक स्टार्स मंच बसी तुम्ही भारी एक हमगेला एक क्लोज मनीस त्यामुळे आम्ही प्रति वेळा जीएसबी सेवा मंडळावरून ते मेलताची भारी एक फ्रेंडली तुम्ही ॲज अ क्रिकेटर त्या स्टेजवर हमगेला उल्लेनाच भारी क्लोज जाऊन हमगेला आत्मीय जाऊन हमगेला ची कम्युनिटी कार्यक्रम प्रीतीन तुमका स्वागत करता सर। तुम्ही रणजीन तू हमगेला सचिन तेंडुलकर हनी हंगेल कॅप्टनशिप अंतू हंगेल क्लब बांधतो त्यांनी खेळल्याची मात्र हॉटोड क्रिकेटर एक नाव सांगता गेल मुंजला रे मस्त हॉड एक लिस्ट मेलता ते उलेता उलेता तंगेल मुखांतराचे हा वाढवचा प्रयत्न करता सुरवेक गडियार माम तुमगेल त्या क्रिकेट त्या एक प्रोफेशनल तज्ज स्टेज येऊच बस पुढे जस्ट हा तुमगेल एक चाइल्डहूड बाल्याचे एक विषय घेऊचा प्रयत्न करता आता तुमगेल नाव रवींद्रनाथ रमानाथ गडियार म्हणजे तुमगेल अण्णा नाव रमानाथ म्हणून कळलं तुमगेला बॉर्न खै झालेलं आहे तुमगेला एक मलगड कोण म्हणून एक आमगेल वीक्षक तिलसुक आशिल्लं। प्रथम जाऊन यूथ ऑफ जी एस बी हंगेल फुल टीमाक मगेले तर्फे थँक्यू वेरी मच स्पेशली टू नरेश शेणॉय म्हाका मंगलोर येताना देवस्थाना भायर मेळेलें म्हणलें रवींद्रनाथ ह्या पाटी आयल्या रे
एक दिवस तुमगेलो इंटरव्यू घेव का त्या लेकारी आज हांव हांगा आसा तुमगेले दराक मेगेल अभिप्राय क्रिकेटा वयर कसो म्हणू हांव गोपी भट मामान सांगिल्ले वरी मेगेल चायल्डहूड टील द एज आय गॉट रिटायर्ड एक दोन मिनट भितरी हांव तुमकां सांगता. तुमगेलो बॉर्न? हांव बॉर्न एंड ब्रॉट अप इन मुंबय. हांव मुगेलो स्कूल एकेडेमीक स्कूल लिटल एंजल हाय स्कूल. मुगेलो आन अम्माय मुगेलो आनू आणेकेरेचो हय, बट डीड हीज स्कूलींग फ्रॉम आणेकेरे एंड केम टू मुंबय कामा खातीर एंड ही सेटल्ड देर. मुगेलो लग्नाक स भाव आनी स भयणी आन मेळ्ळो. माय फादर वॉज द एल्डेस्ट. तशी जी मुगेलो अम्मा मूल हे कडेची आनी मुगेलो अम्मा बॉर्न एंड ब्रॉट अप इन मुंबय एंड मुगेलो स्कूल लिटल एंजल्स हाय स्कूल सांगिल्लो लेकारी आमगेलो स्कूल एकेडेमीक स्कूल. आमगेलो स्कुलान तूं स्पोर्ट्स आनी ना जाल्यार आमगेलो स्कूल प्रोत्साहन स्पोर्ट्सां मस्त दिता आशिल्ले. फ्रॉम 1971 टेन्थ स्टँडर्ड 1977 हांव कंप्लीट केलेलें. सो आमकां स्कुलान तूं क्रिकेट खेळची म्हळ्यार मुगेले एंट्री टू क्रिकेट कशी जाली म्हळ्यार बट माम टीम आगल्ला जाल्यार प्लेयर ना ती कळवा प्लेयर ना ती तूं यो स्कूल स्कूल टिमान तेन्ना हांव एक स्कूल टीम म्हाका रिप्रेजेंट करताना म्हाका मुगेलो पी टी टिचर म्हणलो प्लेयर ना ती तूं खेळतुवें म्हूण जायत म्हणलें. तेंय दाखोवन मुगेलो क्रिकेटाचे थोडी रुची सूर जाली. तशी मुखार खेळटा 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 कॉलेज आयलो. कॉलेजांत म्हाका क्रिकेटांत वयरी एडमिशन मेळ्ळें. आय रिप्रेजेंटेड झुंझुनवाला राम निरंजन झुंझुनवाला कॉलेज एक नामांकीत कॉलेज बॉम्बेंतू. क्रिकेटाक आमगेले कॉलेजा दाखोवन बरेंच व्हड व्हड टेस्ट क्रिकेटर्स रणजी ट्रॉफी प्लेयर्स आयलें ती. तशी आमी युनिवर्सिटी मॅचीस खेळचे कॉलेजा दाखोवन. ताजे उपरांत म्हाका शिवाजी पाग यंगस्टर्स म्हणून फस्ट डिविजन क्लब आमगेलें बॉम्बेंतू तांतू म्हाका एक भाग्य मेळ खेळच्याक. हांव तांतू 17 वर्स खेळ्ळां 17 इयर्स रिप्रेजेंटींग शिवाजी पाग यंगस्टर्स इन फस्ट डिविजन ऑफ मुंबय क्रिकेट एसोसिएशन्स टुर्नामेंट. क्रिकेट तुमकां कशी इंट्रस्ट येयले? मुगेले स्पोर्ट्स आशिल्ले वॉलीबॉल म्हणले आनी कबड्डी म्हणले क्रिकेटान तूं तुमकां कशी मन आयलें? आंतू दोन विशय आसा. मुगेलो आज्याक ए रामा नायक दी डॉयन ऑफ उडपी हॉटेल्स इन मुंबय ताका आज्याक मस्त प्रीत आशिल्ले क्रिकेटा वयली. आमगेले बोर्डिंगांत उडपी श्री कृष्णा बोर्डिंग वीच इज टुडे ओन्ड बाय सतीश रामा नायक मुगेलो माम त्या वेळार आज्यान स्पोर्ट्साक टेस्ट जिंकल्यार आनी आज्यान एक फिस्ट दवरचे आशिल्ले म्हणजे एक स्वीटाचे कसं एक पायसम जो तांगेल्ले एकाक ते आज्याक स्पोर्ट्स क्रिकेट म्हळ्यार बारी प्रिती. आज्याक म्हाका केन्नाय कसं बूट जावं का बॅट जावं का आंगल जावं का क्रिकेटाचे केन्नाय ना म्हणी आज्यान ते रिपे कशें करचें म्हळ्यार म्हाका तें एक हें जालें. सो आय स्टार्टेड डॅवलपींग इंट्रस्ट मोर इन क्रिकेट तांतू म्हाका ते बेनिफीट जाले. एक आज्याक एक आश आशिल्ले नातू आनस जावं का म्हणून नातू आज्याले एक आशीत हें करता गेलो इम्प्लिमेंट करता गेलो म्हण येत तितलेंची दुख्ख म्हळ्यार हांव फस्ट क्लास क्रिकेट खेळताना आज्य ना ग्रँड फादर एक्सपायर्ड इन 1981 ताजे मागीर म्हाका एक संदर्भ इंग्लंड वचाक 1984 मेळ्ळे. तेन्ना मुगेले आर्थीक समुदाय समना आशिल्ले म्हळे मुगेलो माम सतीश रामा नायक ताणें म्हाका स्पॉन्सर केलें इंग्लंडा फस्ट टायम. मुगेलो इंग्लंडा वचाक एअर टिकेट्स आनी हें दिवन ताणें स्पॉन्सर केलें. मुगेलो फस्ट इयर इन इंग्लंड रिप्रेजेंटींग इंडियन जिमखाना इन ऑस्टरली पार्क म्हाका भारी सक्सेस मेळ्ळें. कितले इयर हे 1985 ताजे मागीर हांव स पटी इंग्लंडा गेला 6 टायम. तुमी फस्टाक लोकल खेळची फुडेची लोकल क्रिकेट यंगस्टर्सा खेळची आशिल्ले शिवाजी बाग यंगस्टर्स ताजे म्हणून म्हाका एक चान्स मेळ्ळे ते खेळच्याक. ते खेळताना म्हाका ते मायनर काउंटीज म्हण आसा ते मायनर काउंटीजात इंडियन जिमखाना म्हण एक टीम आसा थंयची ओन्ली इंग्लंडांत लंडनांत ते क्लबाक हांव 5.5 महिने फस्ट इयर खेळलेलाक मस्त म्हाका इंग्लीश कंडिशन्स कशी
आमी एक त्या वेळार एक स्वप्न आशिल्ले आमी वचून इंग्लंडाक खेळका तें एक स्वप्न म्हगेले मम्मान पुरा केलें ही आमगेले क्रिकेटाची काशी म्हणटाची बाय करेक्ट तशें तुमी आतां तेन्नाचे एक आश आमगेले एक म्हळ्यार तेन्ना कवंटी गेलचे म्हळ्यार एक व्हड विशय आतां पुराय आमी ते पळयता आसाची खंयच्यान दो आमगेले स्पोर्ट्स चॅनलान पुराय लाईव्हार पळयता आसाची तेन्नाची एक तितली एक क्रेज आशिल्लो कवंटीसाचे एटीसान तूं Every Indian dreamt of playing in English conditions. Every Indian. Tangele dream achi ek pati vachun England a khelka mhanun. So I was really fortunate. First year a khelthana mage like performance javnu. Magir maka vapas professional mhanun, semi-professional mhanun maka te wingard area antu, England antu. Ati yen London aashile, magir te England. खंय मॅन्चेस्टर एकाडे तेकाडे भोवन हांव मस्त पटी विंगड क्लब्साक खेळेल असे आणि तांतू म्हाका मस्त सक्सेस मेळा ओके आता तुम्ही 1985 म्हण सांगले गडियार मग 1983 आंतू इंडियान ते इंग्लंडान तू वर्ल्ड कप विन जाल त्या विन जातरे खंयचे एक टिमान नाव घेतरे तांक एक चड एक डिमांड येता वय ऑब्वियसली एक डिमांड येता 83 आंतू वर्ल्ड कप विन जातरे इंडियन टिमान डिमांड येत तर तुम्ही ते जॉईन झाले ताजे पशी पुढे एक आमगेलो तो कॉलर असाची अवधूत जरबकर तुमगेले भारी आत्मीय त्यांनी हन्नी मुंबईक रणजी खेळाल तसं व्यक्ती आजी अवधूत जरबकर म्हणून सांगलो त्या रव मम्माला भारी क्लोज त्यांनी आणि कोण म्हणाल मुंबई रणजी टीमाक ॲज अ प्लेयर जाऊन खेळल्याची मात्र हांगेले एक कॅरियर क्रिकेटात एक हॉड अस पळया हे लाईव्ह प्रोग्रामात तू तंगेला उलोचाक आम्ही प्रयत्न करूया अवधूत जरबकरजी नमस्कार 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 बोला या सर हमारे साथ आपके एक खास दोस्त गडियार जी बैठे हुए हैं हां बोल बोल जी हमारा एक शो का नाम है सर स्टार्स ऑफ जीएसबी इस शो में हम हमारे कम्युनिटी के जो भी एक जाने माने एक आदमी है जो उनके क्षेत्र में क्रिकेट केवल क्रिकेट नहीं दूसरे दूसरे क्षेत्र में जिन्होंने भी नाम किया है उनको बुलाकर उनका इंटरव्यू लेते हैं सर ग्रेट ग्रेट अभी क्रिकेट के दुनिया में हमारी कम्युनिटी से एक पहला गेस्ट बोल सकते हैं हम स्टार्स ऑफ जीएसबी में रवि गडियार जी हमारे साथ है उन्होंने बोला कि आप उनके खास दोस्त है हां बोलिए रवि गडियार के रवि गडियार जी के बारे में क्या बोलना चाहते हैं सर आप अभी लाइव है हमारे वीक्षक आपको सुन रहे हैं अच्छा तो हिंदी में बात कर सकते हैं इंग्लिश में बात बिल्कुल हिंदी में बात करते हैं सर हाँ रवि गडियार और हम एक ही स्कूल में पढ़े हुए हैं थोड़े दो तीन साल जूनियर थे हमारे से अच्छा तो हम उनको स्कूल से जानते हैं और रवि गडियार एक उम्दा क्रिकेटर थे उन्होंने मुंबई रणजी ट्रॉफी टीम में पार्टिसिपेट किया था लेकिन मुझे लगता है कि वो इतने अच्छे क्रिकेटर थे कि वो ज्यादा मैचेस खेल सकते थे लेकिन पता नहीं क्या हुआ लेकिन ही वॉज एन एक्सेलेंट बॉलर एंड एन एक्सेलेंट क्रिकेटर और रवि गडियार हमारे एकदम पायस हम्बल एंड जेंटलमैन क्रिकेटर करके माना जाते हैं बंबई में उनके स्कूल के जमाने के कुछ यादें आप शेयर करना चाहते हैं सर स्कूल के जमाने में मैं थोड़ा सीनियर था इसीलिए मैंने पहला स्कूल छोड़ा एसएससी के बाद बट रवि गडियार क्रिकेट में मुंबई क्रिकेट सर्कल में बहुत जाने माने बॉलर थे फास्ट बॉलर थे और उनके फास्ट बॉलिंग इतने स्विंग बॉलिंग इतनी अच्छी थी कि उनको रिकग्निशन मिली उनको मुंबई टीम के रणजी ट्रॉफी टीम में लिया गया वो खेले भी और बाद में मुझे लगता है वो भारत पेट्रोलियम में इंटर ऑफिस ए डिवीजन टाइमशीट भी खेले हुए है करसन घावरी के साथ बहुत बहुत अच्छे पायस वेरी पायस पर्सन वेरी हम्बल पर्सन एंड अ वंडरफुल क्रिकेटर यस यस रवि जी हमारे साथ है सर कुछ बोलना चाहते हैं आप बोलिए हम लोग अवधूत जरबकर को प्यार से आलम बुलाते हैं आलम आलम सर थैंक यू वेरी मच फॉर ब्रीफिंग एंड डिस्क्राइबिंग मी मैं बहुत शुक्रगुजार हूँ आई एम रियली फॉर्चुनेट दैट वी हैव गॉट सीनियर्स लाइक हिम
who motivated us. मैं रवि विद इन माय हार्ट्स आई व्हेनेवर क्रिकेट अन तो कसने असलरी औदो इफ यू कैन फॉलो सम जीएसबी लैंग्वेज आई कैन अंडरस्टैंड या आई कैन अंडरस्टैंड क्रिकेट क्रिकेट अन तो कसने हमक अड़चण असलरी हमक मोटिवेटर औदो जराप कर हां तगे लगे उलोचे औदो अशेश झाला असा असा झालाय ऐसे ऐसा हो गया तो आप मेरे को गाइडेंस दो इन दैट एरिया औदो यूज्ड टू even today he always guides me and I am really thankful to the lord that amka asal ek jana ka petelela ka really we are thankful yes no Ravi in fact we are lucky to have a friend like you even though you are junior to me but you have been a very wonderful role model for young cricketers and youngsters abhi Ravi Ravi is also one of the selectors for under 16 team Mumbai Am I right, Ravi? Under 19, yeah. तो वो और वो बहुत मदद करते हैं मुझे मुझे अभी का एक इंसिडेंट बोलता हूँ मैं कि एक हमारे एक अच्छे टैलेंटेड क्रिकेटर कोल्हापुर से मैंने रेकमेंड किए थे मुंबई क्रिकेट के लिए तो उनको शिफ्ट करने का था बॉम्बे के लिए तो मैंने उनको रिक्वेस्ट किया अरे बाबा इन ये क्रिकेटर को जरा देखो बहुत टैलेंटेड है और अगर वो शिफ्ट करना चाहते हैं तो उसके लिए स्कूल भी जरा अरेंज कर सकते हैं क्या तो रवि वाज मैग्नानिमस इनफ टू ऑर्गेनाइज स्कूल फॉर हिम यू नो अंडर 13 तो ही इज वेरी हेल्पफुल टू एवरीबडी नॉट ओनली टू हिज फ्रेंड्स बट टू एवरीबडी बहुत जानकारी मिली सर आपके द्वारा और बहुत बहुत शुक्रिया हमारे के चैनल के तरफ से Thank you, or thank you. I'm honored. I feel honored. Thank you. Thank you, sir. Thank you. Yes. मस्त विषय इकडले गड्यार मग तुम्ही एक सिलेक्टर जाऊन खाली एक तगेले एक व्यक्तित्व विकसना के कंचे एक प्लेयर अस के ता क्रिकेट आ जाऊ कशेले मस्त सकड हेल्प ही करता चमळले ओ दुसराना तुमका तुमका सांगिलस तशा आता वडे इंग्लंड आ विषय लेत असेल इंडियन टीम वर्ल्ड कप विंजलल मात्र त्या वडार तुम्ही उचून पाविले तई कश मळारे पळेतना ओ इंडियन प्लेयर म्हणून आईले कुले तंगे एक विंगडे एक मर्यादा असता त्या सिच्युएशन कशे असेल 85 वाजतो एकदम लाइक क्वेश्चन निमगे लेले वर्ल्ड कप इंग्लंड फर्स्ट इयर 1983 टेरिफिक ऑड्स म्हणजे 1:60 मकानी काही उडकास असं वी हॅड 1:60 ऑड्स टू विन द टूर्नामेंट वर्ल्ड कप आम्ही ते विन करून जाते रे द सिनारिओ ऑफ इंडियन क्रिकेट टोटली चेंज्ड बी सी सी आय एव्हरी इंडिव्हिज्युअल इंडियन तू ला सन सन चेडू खेळताना तंगेल एस्पिरेशन त्यांचे मेगल आयडल वॉ कपिल देव मेगल आयडल कर्सन गावरी मेगल आयडल संदीप पाटील मेगल आयडल दिलीप वेंगसरकर तंक पळून त्यांनी नो टीम खेळलेलं आहे तंक पळून जैनाने प्रोत्साहित जाऊन आईची तारीख एक पोस्ट 1983 कितले टूर्नामेंट इंडियन जिंकला त्याची 4 वर्षांतून तशी जी इंग्लंड त्यानंतर 83 नंतर गेलेल्या क क्रिकेटर म्हणून गेलेले खेळताना काउंटी क तंकाय तितली मर्यादी हो इंडिया कोण आयला आईचे सिच्युएशन इंडियाची इतली ओढ असं म्हणजे तो बदच एक चांग क्रिकेटर या क्लबा खेळच्या मेळा म्हणजे देवाने पेटेल ताका का म्हणून त्या विषयावर पास उलय सर तुम्ही आम्ही लोटो लाईन आहात दीपक रे सर हॅलो दीपक रे सर यान पात्र ना केनंद उंडाय रेग ಬಹುಶಃ ತಂಗಿಲೆ ಲೈನ್ ಬಹುಶಃ ಡಿಸ್ಟರ್ಬೆನ್ಸಸ್ ಮುಂದಿಸ್ತ ದೀಪಕ್ ರೈ ಹನ್ನಿ ಕೋಣ್ ಮೊಣಸಂಗ್ಲಾರಿ ಅಂಗೆಲೆಕ ಭಾರಿ ಆತ್ಮೀಯ ಚೈಲ್ಡ್ಹುಡ್ ತುಲನ ಅಂಗೆಲೆಕ ಒಟೂಚಿ ಒಟು ಅನ್ನಿ ಶಿಕ್ಕಿಲ ಒಟು ಕ್ರಿಕೆಟ್ ಕೇಳಲ ಮಾತ್ರ ತಂಗೆಲಾಗಿ ತುಳು ಲುಲೇ ತಸ್ಕಸರ ಮಳರಿ ತನ್ನ ದೀಪಕ್ ರೈ ಹಂಗಾಚೆ ಏಕ ಬಂಟ ಸಮುದಾಯಚ ಹಂಗಾಚೆ ಏಕ ವ್ಯಕ್ತಿ ತಶ್ಮಂತನ ಅಮ್ಕ ಏಕ ಖುಷಿ ಏಕ ಕ್ರಿಕೆಟರ್ ಅಲಾಗಿ ಏಕ ತುಳುನ ಉಲ್ಲೋಚೆ ಮಳ ತನಗೆ ಹಿಂದಿನ ಉಲ್ಲೋಚೆ ಜಾತ ತಂಗೆಲಾಗಿ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಅನ್ನು ಉಲ್ಲೋಚೆ ಜಾತ ಇಲ್ಲ ಅಮ್ಮಿ ಹಂಗ ಮಂಗಳೂರ ಸ್ಟುಡಿಯೋ ದಸಜಿ ಬಹುಶಃ ಅಮ್ಗೆ ವೀಕ್ಷಕ ಹಂಗ ತುಳು ಅರ್ಥ ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಮನ್ನು ಗೊತ್ತ ಮಜ್ಜನ ಅರ್ಥ ಜವಚಾಕೆ ಪೂರ ಜೈನ ಶಶಕ್ಕೆ ಪೂರ ಎಲ್ಲರಿ ಏಕ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಅವರು ಅಮ್ಮಿ ತಂಕ ಏಕ ತುಳುನ ಉಲ್ಲೋಚಕ ಪ್ರಯತ್ನ ಕರ್ತಜ್ ಸರ್ ನಮಸ್ತೆ
नमस्कार नमस्ते सर दीपक रायकुले नमस्कार एना विषय मस्त विषय अंकल पंडेर नम एंगलोटे रवि गडियार सर उल्लेर स्टार्स ऑफ जीएसबी मानपुनंचिन प्रोग्राम कोंकण इडापुनंचिन प्रोग्राम प्रोग्राम एंगल कम्युनिटी द स्टार्स नकले लेपुआ आरना अकलना संदर्शन मात देपुआ अंचा एंगलोटे एज अ क्रिकेटर एंगल कम्युनिटी साधने मंतिनंचिन रवि गडियार सर उल्लेर ईर्ला क्रिकेट पुदर मंतिनार एंगले भारी खुशी आपुन तुलुट ईर्डा पातेर ಪಾತ್ರ ಎತ್ತಿಕ್ಕುನ ಒಂಜಿ ಅವಕಾಶ ಎಂಕ್ಲೋ ಮಿಸ್ ಮನ್ ಪೊಂಜ ಅಂಚ ಒಂಜಿ ಖುಷಿ ಆಪೊಂಡು ಇರ್ತ ತುಳ್ಡ ಪಾತೆರ್ರೆ ಅಂಚ ರವಿ ಸರ್ ಉಲ್ಲೇ ಸರ್ ಎಂಕ್ಲ ಕೈತರ್ ಅವನ ಬಗ್ಗೆ ಇರ್ ದಾದ ಪನ್ ಬರ ಇರ್ನ ಪಾತೆರ ಎಂಕ್ಲ ವೀಕ್ಷಕರ ಈಸ್ ಅ ವೆರಿ ನೈಸ್ ವೆರಿ ವೆರಿ ನೈಸ್ ಫೆಲೋ ಓಕೆ ಎಂ ಬೇಸ್ ಫ್ರಮ್ ಸ್ಕೂಲ್ ಸ್ಕೂಲ್ ದೆನ್ ರೈಲ್ವೇಸ್ ಅಂಡ್ ದೆನ್ ಭಾರತ್ ಪೆಟ್ರೋಲಿಯಂ ಅಂಡ್ ವೆರಿ ಡೆಡಿಕೇಟೆಡ್ ಪರ್ಸನ್ sincere in whatever work he does and you can one can depend on him for a result if you give him any task okay sir okay sir kenanundu okay ar lavurler paatharalli yeah yeah deepak thank you very much yeah yeah welcome I am obliged that you are here live in mangalore in this studio okay. and migalani deepakale right as you said from childhood to retirement actually sunna main game ko na main rok ke main baat kar raha hu ji 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 okay okay thank you very much thank you bye bye thank you sir thank you very much deepak rai hanningale ek childhood friend ani sangil manke chi ani cricket ante ek layak naam ge telta sale ek vyakti hanni bpsc alla nama why bharat petroleum why addu itanni otuchi khelle chi migale आयुष अंत एक क्रिकेटर आईल फ्रम स्कूल फ्रम स्कूल टिल रिटायरमेंट दीपक राय दीपक राय दीपक राय मिगेल बॉलिंग पार्टनर हाँ तो नंबर वन एक साइड तान गलचे दूसरे साइड हाँ गलचे दैट वाज द कॉम्बिनेशन लीथल कॉम्बिनेशन हमगेले बीपीसीएल अंत दोन जन बॉलिंग अंत वेरी रेयरली देर इज अ 100 रन पार्टनरशिप फ्रॉम द ओपोनेंट्स वेरी रेयर आमका 100 रन अंत दोन तीन विकेट मेळता अशील मेळता छी सो वी तन्नी एक अनेक स्पोर्ट्स अन स्वल्प बिजी अशील मितानी तन्नी अशील कडे ना स्वल्प नेटवर्क प्रॉब्लम अशील मितांगला मस्त वेळ उल्लोचाक आमका जायनी क्षम कोरका तशी आणि तुम्ही इंग्लंड आविषयी सांगता अशील ते क्रिकेट आविषयी आता सर कसं म्हणाले ಕೌಂಟಿ ಕೆಲಸ ಏಕ ಡ್ರೀಮ್ ಅಶಿಲ್ಲ ತದ್ನ 80s ಅಂತ ಅತ್ತ ಜನಕ ಐಪಿಎಲ್ ಕೆಲಸ ಡ್ರೀಮ್ ಕಿ ಮನ ಕೌಂಟಿ ಸ ಕೆಲಸ ತಸಲೆ ಕ್ರೇಜ್ ಅತ್ತ ಚಳ್ಳು ಹಂಗ ನಿಮ್ಮಿಲ್ಲರಿ ದಿಸ್ಸನ ಪಳೈತನ ಅತ್ತ ದಿಸ್ ಇಸ್ ಅ ಸೆಕೆಂಡ್ ಹಿಟ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ದಟ್ ಯು ಆಸ್ಕ್ಡ್ ಮಳೆರ್ ತು ಬರಬರ್ ಪಾಯಿಂಟ್ ಆರ್ ನಿಮ್ಮಿಲ್ಲ 2009 ತುಂಬಲ್ ತ ಏಜ್ ಆನ್ ವೈ ತುಮಗೆ ಡ್ರೀಮ್ ಅಶಿಲ್ಲ ಬಳಿ ತುಮ ವೈ ಚಲ ಅತ್ತ ಚಳ್ಳು ವಾಲೆ ಡ್ರೀಮ್ ಕಸನ 2009 ಅಂತು ಐಪಿಎಲ್ ಸೂರ್ಜಲ್ಲೇ ಆಜಿ 2023 14 ವರ್ಷಲ್ಲೇ ಐಚಿ ತಾರೀಕೇಕ ಪ್ರತಿ ಕ್ರಿಕೆಟರ್ ಆಕ ಇಂಡಿಯನ್ ಕ್ರಿಕೆಟರ್ ಆಕ ಎಕ್ಕಚ ಡ್ರೀಮ್ ಮಾಡಾರಿ ಮಕ್ಕ ಐಪಿಎಲ್ ಕಂಚಿ ಟೀಮ್ ಗೆತ್ತ ಹಾಂ ವೆದರ್ ಇಟ್ ಈಸ್ ಎಕ್ಸ್ ಅಮೌಂಟ್ ತಂಕ ಆಪ್ಷನ್ಸ್ ಅವಚೆ ಜಲೇರ್ IPL ಆ ಖೇಳ್ತಾನ ದೇರ್ ಇಸ್ ಒನ್ ಥಿಂಗ್ ವಿಚ್ ಇಸ್ ಕಂಪಲ್ಸರಿ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಬಿ ಅ ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ಕ್ರಿಕೆಟರ್ ತೆನ್ನ ಮಾತ್ರ ತುಮಗೆಲೆ ನಾವು ಆಪ್ಷನ್ ಆಯ್ತ ಕಂಚಿ ಟೀಮ್ ಆಕ ಕೋಣ್ ಗೆವಕ ಕಿತ್ಲು ಆಪ್ಷನ್ ಕೊರ್ಕ ಕಿತ್ಲು ದುಡ್ಡು ದೇವಕ ತೆ ಆಪ್ಷನ್ ಆರ್ ತುಮ್ಮ ಪಳೆತಾತಿ ಲೈವ್ ಆಜಿ ಪ್ಯಾರೆಂಟ್ಸ್ ಮಸ್ತ್ ಅಸತಿ ಅಮ್ಗೆಲ್ಲ ಸಿಲೆಕ್ಷನ್ ಅಂತು ಅವಂಗೆ ತಾನ ಮಸ್ತ್ ಪ್ಯಾರೆಂಟ್ಸ್ ಅಸತಿ ತಂಕ ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ರೀ ಮೇಗಲ್ ಚರಡಕ ಐ ಪಿ ಎಲ್ ಕೇಳಕ ಫಸ್ಟ್ ಥಿಂಗ್ ದೇ ಇಂಗ್ಲೆಂಡ ಅಮ್ಗೆಲ್ ಕೇಳ ನಮ್ಗೆ ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ವಚನ್ ಕೇಳಿ ತೇಕ್ ಪ್ರೆಷರ್ ಎಪ್ರಿಸಿಯೇಷನ್ ಅಶಿಲ್ಲ ತೇನ ಸೆಕೆಂಡ್ ರಣಜಿ ಟ್ರೋಫಿ ಕೇಳಕ ಮುನಿ ತಕ ಇಚ್ಚನ ಮಕ್ಕ ಮಿಗಲ್ ಚರಡಕ ಐ ಪಿ ಎಲ್ ಕೇಳಕ ಕಿತ್ಲಿಕ್ಕೆ ಜನ ಪಳೆತಾಚಿ ಕೂಡ ರಣಜಿ ಮಳಾರಿ ಏಕ ಬೇಸ್ ಅದು ಝೋನ್ ಸ್ಟೇಟ್ ರಣಜಿ ರಣಜಿ ತುಳ ನ್ಯಾಷನಲ್ ಟೀಮ್ ಕರೆಕ್ಟ್ ಅತ ತೋ ಐ ಪಿ ಎಲ್ ತೋ ಡೈರೆಕ್ಟ್ ಏತ ಇಂಡಿಯನ್ ಟೀಮ್ ವೈ ಸರಿ ಮಸ್ದರ ಮಿ ಪಳೆತಾಚಿ ವೈ ಸರಿ ರಣಜಿ ಚಪುರ ಅತ ಜೇ ಏಕ ಜಡಾವಣ ಕೈ ಪಾವತ ಸರ್ ಅತ तुम्ही पळलेला रे रणजी ट्रॉफी मॅच इज युजुअली 4 डेज बीसीसीआय कंडक्टेड रणजी ट्रॉफी फॉर 4 डेज आता केलाव टीम तू पळलेला रे 8 डेज दिवस 3 दिवसांनी इनिंग्स डिफीट
वन म्हणजे रिझल्ट येतात ते रिझल्ट इथं येत म्हणून पळयले रे 2020 त्यांचे सिस्टम यू हॅव टू स्टे म्हणजे तू क्रिकेटर असून तू 4 दिवस मॅच खेळ का म्हणत झाले तू रपका आता राहुल द्रविडान दाखवलंय VVS लक्ष्मणान दाखवलंय एक दोन दिवस खेळचे हे T20 येईल मगीरच पळ स्ट्रोक कॉम्बिनेशन क्रिकेट कॉम्बिनेशन फुल्ल चेंज झाला कम्प्लिटली चेंज सो द पोझिशन टुडे इज फर्स्ट IPL इफ पॉसिबल रणजी ट्रॉफी त्या IPL चान्स मिळाली इंडिया खेळता म्हणून त्यांना गोतस बट त्यांनी परफॉर्मन्स कोरका येतो आता आमगे लोटू एक GSB कम्युनिटीचे एक क्रिकेटर डॉक्टर विनोद नायक म्हणून आणि प्रोफेशनल एक डॉक्टर डॉक्टर बाब नमस्कार 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 आमगे लोटू मुंबई अजे सिलेक्टर रवींद्रनाथ गडियार माम आमगे लोट असाची आणि कसं म्हणाले रणजी खेळल्याची इंग्लंड अंतु 84-85 ಒಂದು ಕೌಂಟಿ ಇಂದ ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ಅಂತ ಯಾವಳಾರಿ ಕೆಳ್ಳಾಚಿ ಕ್ಲಬ್ ಅಂತ ಹಂಗೆಲ ಮುಂಬೈ ಅಂತು ಹನಿ ಕೆಲ್ತನ ಕ್ಲಬ್ ಆಚೆ ಹಂಗೆಲ್ ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಸಚಿನ್ ತೆಂಡೂಲ್ಕರ್ ಜವನ ಶಿಲೇಜಿ ಮಸ್ತ್ ಹೊಟ್ಟೊಡ್ಡು ಕ್ರಿಕೆಟ್ ಆವಟ್ ಕೆಳ್ಳಾಚಿ ತುಮ್ಕ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಂಬ್ ಕನೆಕ್ಟ್ ಕೆಲಲ್ ಕಸಲ ಯಾಕೆ ಮಳಾರಿ ಹಂಗೆಲ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಚ ಏಕ ರೆಪ್ರೆಸೆಂಟೇಟಿವ್ ಜವನು ತುಮ್ಮಿ ಆಸ್ ಅ ಕ್ರಿಕೆಟರ್ ತುಮ್ ಕಸ ಏಕ ನಿಂಬು ಚಾಸ ಕ್ವಶ್ಚನ್ ತುಮ್ಮಿ ಸಕ್ಕಡಲ ಏಕ ರೆಪ್ರೆಸೆಂಟೇಟಿವ್ ಜವನು ನಿಂಬು ಕಾಮನು ನಿಮ್ಮನ್ ಗೆಲ್ नमस्कार डॉक्टर सर इट्स अ प्रिविलेज मिळाल GSB कम्युनिटी इथलं पुरा टॅलेंट क्रिकेट मस्त टूर्नामेंट करतात GSB कम्युनिटी टॅलेंट सर्च म्हणाले लायक निमगेले सी हांव MCH सिलेक्टर असताना 14-16-19 दीज आर एज ग्रुप इन मुंबय कळवा तेला मुगेल काम ते टॅलेंट टॅलेंट सर्च करचे आतां मस्त जाण आसा ती बॉम्बे तूं प्रभू भट्ट नायकू आनी शानबागू म्हळ्यार ऑल सरस्वत GSBs तांणी 14-16 एज ग्रुपार आसा ती तांकां आमी सिस्टमायज्ड प्लॅन करून तांगेले खातीर स्कूल जावो क्लब जावो तांकां खेळच तशी आमगेले प्रयत्न आसता बट द सिच्युएशन इज आतां कोडियालान तूं पळय तुमगेले GPL आसताना एक 500-600 क्रिकेटर आसता ती तुमी आयडेंटिफाय कितले जाणां करचे 15 जाणां करचे तांतू बदल लायक आशिल्ले जाणांक तशीची बॉम्बेन तूं तशीची बॉम्बेन तूं U14 एक 28,000 चेडूं आसा ती 28,000 U16 मोर देन 1700 हे पुरा चेडूंक आमी सिलेक्ट करताना आमी तंतुले 10-15 कशी तांकां परफॉर्मन्स करून घेवचे म्हूण आमी ते एक हे करता ती टॅलेंट रिसर्च करता ती आनी तांगेले वयर चड कॉन्सन्ट्रेट करचे व्हाय बिकॉज दे आर द फ्युचर्स फॉर मुंबय क्रिकेट अँड इंडियन क्रिकेट तशी आमी टॅलेंट हे करता ती आतां तुमगेले हांगा GPL तूं हांव आय एम व्हेरी सॉरी टू से म्हळ्यार केन्नाय GPL जाताना म्हाका सिलेक्शन ट्रायल्साक हांव बॉम्बेन तूं आसचें आशिल्लें म्हाका येवचें जाय न्ही नरेश सरान म्हाका मस्त पट्टी सांगला तूं येवन वच का म्हणून बट सिच्युएशन कशी म्हळ्यार मेळ जुळ जाय न्ही दीस इयर मे बी आय वील कम बिकॉज देर इज नो म्हाका येदोळताय कसो न्ही क्रिकेटा वयर कसो न्ही एपॉयंटमेंट लेटर आय एम फ्री नाव टील ऑगस्ट तेन्ना कसं नाही पण हे असल्या आम्ही प्रयत्न करचे तुम्ही थं आसा ती इन मँगलोर यू आर देर सो यू कॅन कॉर्डिनेट विथ मी इन मुंबई वेन यू कम टू मुंबई आय वील शो यू डिफरंट एरियाज वेर दे आर हॅविंग टॅलेंट्स सो बेस्ड फ्रॉम कर्नाटका ओनली आमगेले साऊथ कॅनडाकूनच बेस्ड तांगे ल्हान अम्मा तांणी केळली म्हळ्यार तांकां जाय न्ही म्हणून तांगेले चेडूं खेळोवचे तांगेले नातवां खेळोवचे पोजिशन आसा ती सो आय वील बी ग्लॅड टू हेल्प यू आवट in this issues if you come to Mumbai I will see that I will take you around to all the grounds where 14-16-19s are played mhan tu ke kalta kasan competitiveness kashi Mangalore kashi ani Bombay kashi mhan tu kalta correct definitely thanks so much like the community center identify kela like to make Bombay it a invite for tan ke kela mast product ka kanta no doubt like development मगेल एक राव सर एक सान म्हाका इट इज माय एस्पिरेशन इट इज नॉट म्हळ्यार एक कसं नाही कंपल्सरी कंपल्सरी ना
जीपीएल तुम्ही मँगलोरा करता ती विच कितले ह्यूज त्याचे रिस्पॉन्सर्स म्हणून मग तसं इट इज वर्ल्ड वाईड अँड आय सेल्यूट यूथ ऑफ जीएसबी फॉर कंडक्टिंग दीस जीपीएल टुर्नामेंट तशी जी तुम्ही जीपीएलने आमकां मोमेंटूय आमगेले मुंबई प्रिमियर लीग आमगेले जीएसबी समाजात तही टुर्नामेंट असता वय तुम्ही लास्ट टाइम मुंबई येऊन हा विंजल अल्टन कॅप्टन व्हेरी गुड कॉंग्रॅच्युलेशन पंची टीम डॉक्टर मान तुम्ही नवी मुंबई थँक्यू सर थँक्यू पंची टीम असेल डॉक्टर मान तुम्ही लास्ट टाइम एमसीएल विंजल मुंबई टाइम तेले नवी मुंबई इज अ सन केले नवी मुंबई वय वय करेक्ट 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 तशी तुम्ही येतर आप का तही आमको प्रोत्साहन दो का सो यू नो इट इज अ बिग प्लेजर दैट क्रिकेटर्स फ्रॉम ऑल ओवर इंडिया कमिंग टू मुंबई एंड प्लेइंग सेम अंग तुम्ही जीपीएल के सेम नवा अंग दकून बॉम्बे दकून येता ती बाकीचे एरिया दकून येता ती इंडिया दकून ते येऊन खेळता ती इट इज अ बिग प्लॅटफॉर्म टू शो युअर टॅलेंट तंतू जे आम्ही टॅलेंट आयडेंटिफाय करचे तशी तुमको तसं आय एम सो थँकफुल दॅट गोपी बटमामन सांगेल वारी के ही मेड मी टॉक टू यू so thank you very much एक आमची गल जाऊन इंडियन टीमा केलेलं तसं प्लेयर म्हणून सांगून मजा ना तुमकां बहुश गोत ना तांगे लागे या प्रोग्रामांत आम्ही उलोवचाक प्रयत्न करता पळया लक्क असल्यारी मेळो पुरोची सर त्याचे तुम्ही आय पी एला विशीं सांगता आशिल्ले आत्ताचे क्रिकेटाचे आनी तुमगेला जे डिफरन्स कसा ना म्हणून डिफरन्स इज बेसिकली युअर मेंटल ॲटिट्यूड पळय तू खंयचेय ग्राउंडार खेळ्ळ्यार तू 22 यार्डाक खेळ करेक्ट ना करेक्ट तू मैदाना खेळ जिमखाना खेळ टेस्ट एरेना खेळ 22 यार्ड्स व्हेरी सिंपल सिच्युएशन हंग कसं म्हणा फ्रॉम मैदान क्रिकेट टू जिमखाना फ्रॉम जिमखाना टू टेस्ट एरेना तुगेल मेंटल हे आस पळय बिकॉज यू आर प्लेईंग हायर लेवल 22 यार्डाचे खेळचे तू कॉपोनंट्स मेळटा ते हायर लेवलाचे त्यांना तू कितलं फोकस आस तुगे लायफान तू ते फोकस तू असल्यावर मात्र तू कॅरी इट फॉरवर्ड करू येत नाव टू गिव्ह यू अ स्मॉल एक्झाम्पल 2013 वेन विराट कोहली केम इन टू एक्सिस्टन्स म्हणजे ताण येत तरी ताणे हांव एज अ कॅप्टन ताण सुरवेर ताका सुदरले ही हॅड लॉट ऑफ हॅबिट्स ऑफ म्हणजे ताका स्वीट खावचे हे खावचे तो आज आयच्या तारखेक तो टोटल वेगन करेक्ट एकदम स्ट्रिक्ट डायट फॉलो करता वाय बिकॉज ही इज फोकस्ड म्हाका खेळका तर 50 वर्सां ते खेळचे जायना बट टील आय वील गिव्ह माय 100% टू द इंडियन टीम I am confident that India will win the forthcoming tournaments. Tashi tagel focus asuno bakke che cricketer India chahiye tak follow karta thi. So mentally you have to be very tough this matter. Bosha amgele Indian team out mast jana lotang sambandh sa nende Virat Kohli le angle vishe sangle jala pulla ek player कर्सन घारवी म्हणून आणि वय इंडियन टेस्ट प्लेयर जाऊन आशिले कपिल देवात असले होडोड प्लेयर्स आलो हांनी खेळल अस हांनी रव मामा लोट भारी क्लोज असेल अनेक मस्त जण अस क्लोज आशिले जाल्यार स्वल्प जणांक मात्र आम्ही हे लाईव्ह प्रोग्रामांत तुमगे लागी उलोवचाक प्रयत्न करताचे बहुश कर्सन घारवी सर आमगे लोट लाईन रस्स मोंदिसता सर नमस्कार हिंदी नमस्कार नमस्कार सर बहुत खुशी हुई आपसे हम बात कर रहे हैं मुझे भी जी सर मुझे भी बहुत खुशी हो रही है कि आपसे मैं बात कर रहा हूँ शुक्रिया सर हमारे साथ रवि गडियार साहब है उन्होंने बोला आपके बारे में बहुत कुछ बोला है सर उन्होंने आपके और उनके एक संबंधों के बारे में क्रिकेट के बारे में बहुत कुछ बोला है हमारा एक चैनल है सर यूथ ऑफ जीएसबी करके हम कोंकणी लैंग्वेज में प्रोग्राम कर रहे हैं और आपका आवाज हमारे वीक्षक जो है ऑडियंस जो है वो सुन रही है रवि गडियार सर के बारे में देखिए साहब मैं तो रवि गडियार को बहुत सालों से जानता हूँ क्योंकि हमने करीबन 20 साल एक ही कंपनी में काम किया है
भारत पेट्रोलियम में और एक साथ इकट्ठे हम बहुत खेले भी है। उसके पहले से मैं उसको जानता हूँ कि जो बंबई में लोकल क्रिकेट क्लब क्रिकेट वगैरह होती है तो उनका नाम कहीं ना कहीं जगह विकेट लेने में आता था, अपनी टीम को जिताने में उनका बहुत बड़ा योग रहता था, योगदान रहता था। तो रवि के बारे में मैं कहूँ ना कि आज अभी लास्ट जो 2-3 years 4 years ही वॉज अंडर 16 सिलेक्टर यू नो फॉर मुंबई टीम और यू नो ही इज वन ऑफ द मोस्ट यू नो डेडिकेटेड क्रिकेटर इन मुंबई आई हैव सीन यू नो कि जो काम उसको सौंपा गया है उसको वो काम में वो खरा उतरता है, चाहे वो उसका बोलिंग हो या लास्ट में कभी यू नो बैटिंग के टाइम भी 10 रन करना है 15 रन करना है विकेट नहीं देगा वो खड़ा रहेगा वो यू नो। और यू नो फील्डिंग में कहीं भी वो देखो एज फार एज द गेम इज कंसर्न वो अपनी जान लड़ाता था और बोलिंग के अंदर उसको ऐसा नहीं था कि आजकल तो वो फास्ट बॉलर है कि भाई नहीं नहीं यार 4-5 ओवर का एक स्पेल दिया उसको अभी उसको रेस दो। रवि गढ़ियार 12 ओवर 15 ओवर लगातार अनचेंज्ड यू नो ही कुड बोल यू नो इन आवर टाइम एंड ही वाज ऑलवेज हॉर्स पावर या और यू नो दी वेरी वेरी एंड यू नो ही इज यू नो द क्लब और यू नो द हायर लेवल ही वॉज ऑलवेज द गेम। वो भी बात करेंगे सर आपसे। हम सब लोग यंगस्टर्स जो है करसन गावरी सर को हम लोग कड़ू भाई करके बुलाते हैं लेकिन एल्डर बट फॉर रवि गढ़ियार कड़ू भाई हैज बीन माय गॉडफादर। लेट मी बी वेरी ओपन इन दिस। नो करसन सर ने कड़ू भाई ने हमको इतना हेल्प किया है, इतना मोटिवेट किया है कि मैं रन एवरी इंच ऑफ माय परफॉर्मेंस belongs to him because he was my big time even today okay you know the people can motivate you know people you know by talking if somebody is good okay but you know I cannot be a godfather godfather is right up there you know for all of us accepted Kadu bhai for all of us yes sir accepted yeah तो यू नो हम लोग का जैसे यू नो सुनील गावस्कर साहब है या फिर यू नो रवि शास्त्री है या दिलीप वेंगसरकर है और यू नो राहुल द्रविड़ है या गांगुली है, बहुत सारे खिलाड़ी है कि उनके वर्ड्स जो होते हैं दे आर वर्थ यू नो ऑफ अ गोल्ड कॉइन्स यू नो जी जी कि उनकी वर्ल्ड के अंदर उनकी बोलते हो जी एक्सपीरियंस भी साथ रहता है उनके आवाज में शब्दों में जी क्योंकि उनके शब्दों में जो बोलते हैं वो आपकी भलाई के लिए बोल रहे हैं जी 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 वो आपकी तरक्की के लिए बोल रहे हैं आपको नीचे दिखाने के लिए नहीं बोल रहे हैं वो लोग जी जी यू नो यही तो शिक्षा पाई हम लोगों ने पुराने खिलाड़ियों जैसे बापू नाडकर्णी साहब थे पॉली उमरीगर साहब थे माधव मंत्री साहब थे हमारे मेरे टाइम में जब मैं खेलता था तो वो लोग जब बोलते थे यू नो टाइगर पतौड़ी साहब थे जयसिंह साहब थे तो ये लोग जो कुछ बात बोल रहे थे वो आपके अच्छाई के लिए ही बोलेगा और आपको कहाँ इम्प्रूव करना है आपको कहाँ क्या करना है आपका यू नो ऑन द फील्ड बिहेवियर कैसा होना चाहिए ऑफ द फील्ड बिहेवियर कैसा होना चाहिए एंड यू नो सी इट्स ऑलवेज बेटर टू बी हम्बल एंड डाउन टू अर्थ। यस
आपसे मैं एक बात शेयर करना चाहता हूँ कड़ू भाई के विषय में. कड़ू भाई इज अ टैलेंट रिसर्च, टैलेंट देखने वाले इंडिविजुअल है. नहीं नहीं यार, टैलेंट देखो, चेतेश्वर पुजारा, चेतेश्वर पुजारा ये जब 11-12 साल के थे तभी बीपीसीएल नेट में आते थे, अपना ग्राउंड पे आता था, अपने ग्राउंड पे आते थे बीपीसीएल ग्राउंड. अब भी लेटेस्ट द वर्ल्ड सेंसेशन शुभमन गिल इज वॉज आइडेंटिफाइड, इज आइडेंटिफाइड करसन गावरी एट द एज ऑफ 11. वो भी पंजाब में सर उधर गए थे फ्रॉम बीसीसीआई, तो उन्होंने देखा कि भाई ये बच्चे के पास बहुत टैलेंट है. सी टुडे शुभमन गिल इज अ ब्रिलियंट क्रिकेटर थैंक्स टू मिस्टर करसन गावरी. पीपल नहीं नहीं यार देखो नहीं, हम लोगों ने एक छोटा सा रास्ता उन लोगों के लिए खोला, लेकिन आगे जाके तो मैंने तो उन लोगों ने किए ना फिर. मेहनत तो उन्होंने किया है, सही बात है. गारवी सर, करसन गारवी सर, बहुत आभारी है सर. रवि सर के द्वारा हमको एक बात करने की एक चांस मिला. नहीं, I wish you all the very best and God bless all of you. Yeah. Thank you so much. हमका अश्पर कॉल केला निमित्त. तुमगे विषय हमका ने के मस्त एक हिडन टैलेंट जेत, हिडन तुमगे एक गुण जेत, हम पूरे अंग कॉल केला निमित्त मस्त विषय मिळले. आणि त्यांनी एक मेंशन केलं गडियर मॅम कसं म्हणणार फुल्ल जनाला आणि आताचे कसं डिफरन्स असं पूडी कशी अशी लिहायची कोणी कसले सांगला आम्ही चंगा घेऊ का खाली आमगेल त्यांनी वाईट सांगणार करेक्ट आमगेल इम्प्रुव्हमेंट का घेऊ का अत्येक जस्ट हा तुम्ही एक निंबूच आता तुम्ही दावले एक विराट कोहलीला विषय सांगला जर वयच्यान पळयताना वयच्यान आम्ही कॅमेरा बाहेर पळयताना तांका जनाला एक मस्त ओपिनियन कसं म्हणणार त्यांगेले ऍटिट्यूड అతని ఐపీఎల్ ఖెల్చే తంగేలైక జోష్ పొడోచ్కి తక్క దిత్తని డెడికేషన్ పొడోచ్కి తేచమీల్ ఇండియన్ టీమ్ ఆక ఖెల్తానా త డెడికేషన్ వైచానంకు దిస్సనా మళ్ళలేక ఆరోప మొనేత త ఇండియన్ ఐపీఎల్ క్రికెటర్స్ అవైని ఎస్పెషల్లీ అస్ ఆక తుమి కస మంతాచి పడ యు ఆర్ హావింగ్ టూ డిఫరెంట్ సైడ్స్ హియర్ యా వన్ ఇస్ ఐపీఎల్ అనదర్ వన్ ఇస్ ప్లేయింగ్ ఫర్ ద కంట్రీ दुनियांतू एग्रेशन असं दुनियांतू बट सम पीपल शो द एग्रेशन म्हणजे एक काळ आशिले ऑल क्रिकेटर्स टेस्ट क्रिकेटर्स इंग्लंड जाव ऑस्ट्रेलिया जाव पाकिस्तान जाव त्यांनी एब्यूज करचे आशिले वर्बल एब्यूज ऑन द ग्राउंड. आता तशी ना, आता तुका स्टंपारी माईक असं तू कसं कॅच करत पळा तुका इमिजिएट फाईन असं. So aggression can be shown only by body language. Aggression attitude at nahi portula nasile. Why? But aggression attitude can be seen through your body language, but you can't speak orally. Okay. Ane because the mic catches you. Tumhi portula na ye khai tulan start jale aggression attitude vingada ek down korche ta ek tactics ki ek lag hit korno vagi out korche ta hoy ast ke bowler lagi. As as as. Tantu tu 1950s 1960s a game getla. See, I was born in 1960. हा मस्त बुक्स वाजिला क्रिकेट अवे फ्रॉम 1930s 1940s आमगेल क्रिकेट चाल असताना क्रिकेट वॉज सपोज टू बी अ जेंटलमॅन्स गेम. जेंटलमॅन म्हणजे 9-10 बॅट्समॅन आल्या रे फास्ट बॉलर बाउन्सर निघालच्या ना त्या टायमार तशी क्रम आशिल्लो. टुडे इट इज नॉट अ जेंटलमॅन्स गेम दे वी ऑल्सो नो 9-10 इवन मोहम्मद शमी कमिंग एट नंबर 10 कॅन हिट 50 रन्स हा तशी म्हणू बॅट्समॅन कसं बॉलर काय लिव्हरेज दिनात तांक विकेटच जाऊ का बट युअर अग्रेशन इज शोन ऑन द फील्ड हाऊ फार यू कॅन टेक युअर टीम अँड कंट्री अप ते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. आईची तारीख एक तू क्रिकेटचे फुल्ल हिस्ट्री वाजिल्या रे पुढेचे जेंटलमॅन्स क्रिकेट अँड टुडेज क्रिकेट पेजीस गो रोल ओवर. आता जेंटलमॅन्स क्रिकेट नाही, इट इज यू विन ऑर आय विन. तू कोरका तुगेल ॲटिट्यूड ऑन द ग्राउंड इज लाईक अ किंग, इज लाईक अ टायगर. अनेक आम्ही डिसिप्लिना विषयी पळयतात. आता मी एक दिकान तू इंडियन प्लेयर्स ॲटिट्यूड म्हणलं विंगड फॉरेन कंट्रीज एक्झाम्पल इंग्लंड अशा पोरो ऑस्ट्रेलिया अशा पोरो आणि पोर्तुला ना तंगेल डिसिप्लिन दिसना म्हणजे एक बॉलाचे एक शेप चेंज करू एक यद्राच्या कसले आउट जाताना तके एक तमाश करू पोर्तुला नशील की ते फूड लागून आशिले सिच्युएशन चेंज आफ्टर कॅरी पॅकर म्हणून आशिल्लो कॅरी पॅकर
ತಾಣೆ ಕ್ರಿಕೆಟ್ ವರ್ಲ್ಡ್ ಅಂತ ಕ್ರಿಕೆಟ್ ಫ್ರಮ್ ವೈಟ್ ಫ್ಲಾನಲ್ಸ್ ವೈಟ್ ಆ್ಯಂಡ್ ವೈಟ್ ಕಲರ್ಡ್ ಕ್ಲೋದಿಂಗ್ ಅಳೆ ದುಡ್ಡು ದೀವನು ಪೂರ ಜನ ತಂಡ ಬೈಕ್ ಇಲ್ಲ ತ್ಯಾ ಟೈಮಾರಿ ಎಬ್ಯೂಸ್ ವಾಸ್ ಆಲ್ವೇಸ್ ದೇರ್ ಆಲ್ವೇಸ್ ದೇರ್ ಐದು ತಾರೀಕೆ ಕೈ ತು ಪಳೆಯಲೇ ರೀ ಕ್ರಿಕೆಟ್ ಕೈ ಚೇಂಜ್ ಆಯ್ನಿ 22 ಕೇಳ್ಚೆ 22 ಯಾರ್ಡ್ಸ್ ಓನ್ಲಿ ಕರೆಕ್ಟ್ ಬಟ್ ಯೋರ್ ಅಪ್ರಿಸಿಯೇಷನ್ ಯುವರ್ ಪ್ಯಾಶನ್ ಟುವರ್ಡ್ಸ್ ದ ಗೇಮ್ ಮೇಕ್ಸ್ ದ ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಗ್ರೌಂಡ್ ನಾ ಮಾತ್ರ ಬಾಯಿ ಒಟ್ಟು ಚಾ ಪೀವ್ಚೆ ಓಯ್ ಮಾಂಜ ಬಾಯಿ ಒಟ್ಟು ಬಾಯಿ ಗ್ರೌಂಡ್ ಆ ಬಾಯಿ ಗೆಲ್ಲ ಒಟ್ಟು ಬೇಸು ಚಾ ಪೀವ್ಚೆ तशी आणि येतावळे तुमका सांगितलं तुम्ही सुरनायक माम म्हणून सांगलं सुरेंद्र नायक म्हणून खोडे एक लकी आणि अमक प्रोग्राम मग लाईव्हाक मेळ्ळ्याची इंडियन एक्स इंडियन फॉर्मर इंडियन क्रिकेट प्लेयर आणि सुरेंद्र नायक म्हणून सांगू अमगेलेची समुदायाचे अमगेलेची कम्युनिटीचे प्लेयर मजना गोतना तांगेले एक इंट्रोडक्शन ह्या मुखांतर आम्ही करता सची आणि लाईनार असत हिंदी हिंदी सुरेंद्र नायक जी नमस्ते हेलो हाय हाय नमस्ते नमस्ते हमारे साथ रवि गडियार साहब है आपके और बहुत खुशी हो रही है सर हमारे इस लाइव प्रोग्राम में आप लाइन में आए और एक हमारे कम्युनिटी के एक आदमी से एक क्रिकेट प्लेयर से हम बात कर रहे हैं और उनके बात हमारे वीक्षकों तक पहुंचा रहे बहुत अदृष्टशाली है हम रवि गडियार साहब हमारे साथ है सर उनके बारे में क्या बोलना चाहते हैं आप या रवि बहुत आदमी है क्रिकेट का खिला है खिला है और हमको जरूरत की जोर देखता है हमारे ग्रुप में हमको ओके और ग्रुप एकदम अहम बंदा है और अच्छा क्रिकेट भी खेला है कोचिंग भी किया है और अभी सिलेक्टरशिप भी किया है जी जी तो हमें बहुत गर्व है कि ऐसा हमारा एक मित्र है आपके okay? बारे में बहुत बोल रहे थे सर ओ हमारे प्रोग्राम में आपके बारे में बहुत बोल रहे आपसे बात करना चाहते हैं अभी सुरवर्णा थैंक यू सो मच फॉर गिविंग मी दिस अप्रिसिएशन एंड ये मोटिवेशन सब उनके हाथ से ही होता है जी हम लोग मेरे बहुत सीनियर है मेरे बहुत ही सीनियर है और हम निर्लोन कंपनी में सीसीआई में निर्लोन स्टेडियम में मैं इन लोग को कॉलेज के टाइम में बॉलिंग डालने जाता था और शुरू ना एक सर से हम टिप्स लेते थे बिकॉज ही वॉज ऑल्सो अ फास्ट बॉलर हम टिप्स लेते थे वो हमको आगे बहुत उसका फायदा हो गया और हमारा इंटरेक्शन उनसे बहुत सालों से है नॉट ओनली हिम हिज एल्डर ब्रदर ऑल्सो शशि नायक हाँ and they speak in Marathi even though they are GSB 100% and maybe you know if I can recollect after there are only two or three GSB cricketers who has played for India so we are blessed and we are very fortunate that Suru Naik is one of them yes yes in the history of GSB cricket ani khaita ek khushi vicharo gadiyar babu तुम्ही टू और थ्री म्हणले आमकं त्यातही होत ना जीएसबी कम्युनिटी नीतली अशील याची म्हणून एक तुम्ही सुरू अण्णा म्हणून मलगड तुम्ही लंडला मणकेत आणि पळत असेल म्हणून तांगे तांगेले खंची टाइम मार खेळाल त्यांनी 1981 बिफोर वी वन द वर्ल्ड कप 81 येस वर्ल्ड कप अपोड वाय वाय असले एक दोन तीन जण अशील याची होय अजित पै म्हणून असिलो बिग टाइमर्स येस आणि तुम्ही पुढल्या जीएसबी सेवा मंडळात पळेल मंजलारी आमगेल्या गड्यार माम तई आशिल्ल्या प्रत्येक क्रिकेटराक तई सेवा मंडळात आपयतात आणि गणपतील दर्शन करच्याक आणि आमगेले येतो जीएसबी तांगेला कॅमेरा येतात आणि आणि रबोचास त्यामुळे तांगेले एक वर्ड्स सगळे आमगेले वीक्षकांक मेळका तांगेले एक इंट्रोडक्शन कोरका म्हणून सांगून आणि गड्यार माम क्रिकेटाविषयी उल्लेल मंजला हे एंडलेस त्यामुळे हांव एक क्रिकेटा पिसोची क्रिकेटाचे एक पिशी ना तिला मला कोडे नाची लास्टाक आमगेले एक कम्युनिटीचे एक यंगस्टर्स की क्रिकेट प्लेयर्स की एक तांगेले मलगड्यांकी कसं सांगू इच्छिता तुम्ही पळे हंगा कर्नाटक मँगलोर एरियात क्रिकेट डेव्हलपमेंट जाव का म्हणून झाल्या री कर्नाटक स्टेट असोसिएशन त्यांनी प्रोत्साहन देऊ सना एक इंटरप्रेट ऍक्च्युअली कसं म्हणणार आमगेले चॅनल सगळे एक वर्ल्ड वाईड पळतात कर्नाटक म्हणणे सगळे कम्युनिटी सगळे कम्युनिटी काही महाराष्ट्र अशा बरं गुजरात अशा बरं खंचे स्टेट आता अशा बरं
आमगे लेक क्रिकेट टैलेंट सर टोटल जो हमको संगत वही दोन विषय अंत सर मिगेल चल्लो राइट फ्रॉम द एज ग्रुप ऑफ सिक्स एंड सेवन हाँ लेखता हो चांगस क्रिकेटर मन आका क्रिकेट गेल्यार तो वैर येता मन क्रिकेट घालता पेरंट्सांनी मध्यस्थीक करचे ना कोचिंग कोच करता क्रिकेट खेळतेल चेल्लो तो अन्नाने अम्माने निमगोच्या नज आईचे तारीख एक कसं जावच म्हळ्यार एज ग्रुप्स बिलो 14 अँड बिलो 16 19 इज अबाव म्हणजे तो मेजर झाला मेजर आणि अन्नाने अम्माने कितले केले रन कशी आउट झाला तो बॉलिंग समज घालनी कसं करता म्हणून आन अम्मान क्रिकेट खेळची बार येऊन पळोच मात्र त्यांनी खेळची बार येऊन दे मस्ट बी हॅव्हिंग नॉलेज बट युअर सन इज ऍक्च्युली ऑन द ग्राउंड ओव्हर एक्सपेक्टेशन ओव्हर एक्सपेक्टेशन असं त्या पेरेंट्सांनी करच्या नज टिल द एज ऑफ 14 आमगेले सिस्टम इज व्हेरी क्लिअर इन मुंबई 14 वर्ष ते चेडलो असपळा त्यांनी एन्जॉय करका क्रिकेट तो फर्स्ट बॉल आउट झाले की 100 रन केले एन्जॉय द गेम हा एक पॉइंट म्हणून हा लेखता आमगेल्या समाजातल्यांक आता म्हणजे एक्झाम्पल हांवच मगेले पोत ते कोचिंग आवत तसे लाईल कोण आवत निंबूचे आज कितले केलो इथं ओके आउट झालो कसं इथं म्हणजे या मक्क समेत एक पाठ आणि मुखार हा निंबूचा म्हणून तांना एक मोटिवेट करतो आणि कोच असता आम्ही बुद्धांत म्हणून आम्ही लेखचे आम्ही आय पी एल पळयता अनेक पळयता फॉर्मॅट पळयताची जाल्यार आमगेले एक्सपेक्टेशन आणि ग्राउंडांत प्लेयर आल खेळत असेल त्या परिस्थिती विंगड असता तर एक लायक एक पॉईंट दिला सांगायचे एकते मलगड्यांक मलगड्यांक चेडूंक कसं म्हणा त्यांनी डिसिप्लिन्ड असका क्रिकेटात तू 3 D म्हण क्रिकेटिंग लँग्वेजात डिटर्मिनेशन डिवोशन अँड डेडिकेशन नोट करायचे 3 D आणि तू चेल्लो फोकस्ड असल्या तो तिन्ही कंप्लीट करता आणि ते 3 कंप्लीट करताना ते उदाहरणार्थ मिगेल चेल्ल्याक 5 मॅच असतं 10 घंट्याक हा कितले घंट्यांनी धोका मिगेल किट हांवें भरका क्रिकेटा किट नाल्या आन अमन भरचे उदाहरण भरून दिवचे आयच्या तारीखेक ते आमगेल टायमार आम्ही करचे आशिल्ले सो द सेम थिंग दे हॅव टू डू ऑन देअर ओन नॉट टू डिपेंड ऑन पेरंट्स तांगेले सिस्टम डिसिप्लीन असल्यार टायम असल्यार ही वील ऑलवेज बी सक्सेसफूल इन लाईफ नॉट ओनली क्रिकेट बट एनी अदर फील्ड ताणें फोकस असका हांव वगी उठाव का वगी जेवण करून दो का सकाळी मिगेल 10 घंट्या मॅच 7 घंट्या उठाव न्हू 8 घंट्या 8:30 ग्राउंडार पाव का ते पुरा ध्यास असल्यार यू आर इंटरनली फोकस्ड करेक्ट ते फोकस असल्यार तू परफॉर्मन्स करत म्हणून खंडिताची तुगेल ध्याय कसले मग ते वचून 100 कर का मग वचून 5 विकेट मिनिमम घेऊ का हे देश असल्यार एव्हरी टाईम तुका 100 करचे जायना एव्हरी टाईम तुका 5 विकेट घेऊचे जायना जाल्यार ध्यास अस 100 रन कोरका केलो पटी 10 रन करता केलो पटी 90 करता केलो पटी 100 जाता एव्हरी टाईम यू कॅन गेट 100 रन्स बट ना असा आज हा 0 आउट झालो ना पाय हा 100 करता ते असका अँड आईची तारीख आहे तू खंचे चेडाक हे फोकस अस पळय ही वील ओनली क्लाइम द लॅडर बाकी खेळतात खेळता ती बट फोकस असेल जॅन अस पळय विथ डिसिप्लिन दे वील ऑलवेज क्लाइम द लॅडर आणि लास्ट आमगेल कम्युनिटी लोकान होप्स दवरेत की आम्ही रणजी खेळतलेची 100% खेळतलेची आम्ही इंडियन टीम खेळच्या पूर्वच म्हणे होप्स दवरेत की 100% आता अंडर 19 तू हा सिलेक्ट म्हणून सना एक मजना डाऊट अस आता आम्ही मुंबई असला मात्र सिलेक्ट जाऊचे आम्ही कर्नाटकात बेंगलोर असला मात्र सिलेक्ट जाऊचे गुजरातात अहमदाबाद असला मात्र सिलेक्ट जाऊचे सिलेक्शन बोर्ड विंगड अस तंगेल जना मात्र पळयताची ते एक वैचान जनालेक डाऊट्स नाही तू आईची तारीख आहे तू अजय कुडवा म्हणस अजय कुडवा प्लेड क्रिकेट फॉर कर्नाटक आईची तारीख तू तो BCCI मॅच रेफरी तागेल प्राय कितली 45 वर्ष 45 इयर्स कितलो वॉर्ड क्रिकेटर तो मस्त रन्स केला ताणे बट आफ्टर रिटायरमेंट ही ऑप्टेड फॉर BCCI मॅच रेफरी तू दुड पुरा जागेर मेळटा बट तू फोकस असल्यार ना तुका मेळचे आमगेल चेडूंक बॉम्बे जावं कर्नाटक जावं केरला जावं खंय असल्यार तू फोकस असल्यार सी टॅलेंट कॅन नेवर हायड एक विषय असा कितले टॅलेंट असतात दॅट वील नॉट हायड इट वील बी आयडेंटिफाईड 100% तो आता शुभमन गिलेले सांगेल कटकर संगावरी सर ही आयडेंटिफाईड हिम आज काय असतो टॅलेंट वील नेवर हायड
तशें जी आमगेले जी एस बी समाजान तूं मस्त टॅलंट आसा. ओनली थिंग इज अ डायमंड कॅन बी ऑब्जर्व बाय अ गोल्ड स्मीथ. करेक्ट. कळ्ळो. सो गोल्ड स्मिथान ते ग्रावंडार आसका मॅच खेळटना पेपर वाजून न्ही. करेक्ट. आमी गोल्ड स्मीथ न्ही, आमी सिलेक्टर जावन पेपर वाजून न्ही, आमी थंय मॅच पळोवचे. करेक्ट. हा, गोपी भटमामाल चल्लो कशी आवट जालो, छान बॉल पळयता ताका, नाजाल्यार कशी आवट जालो, रॅश शॉट खेळ्ळो, ते आमी नोट करतात. सो टुमोरो अ पॅरंट वील टॅल मेरा बच्चे न्ही, म्हणजे इंदिरान उलयता, मिगेल चेडान 100 रन केल्या तुमी ताका टिमाक येयनी ते म्हूण म्हणलो. आमी सांगता ती 100 केले भारी लायक, नेक्स्ट मॅचाक कितले केले 15, तेजे मात नेक्स्ट मॅचाक कितले केले 2, तेजे मात म्हळ्यार 100 केलेले जेना ना खंय एक मुखारचे 4 इनिंगान तूं 30, 35, 50 रन कोरका, ते फोकस ना म्हण जाल्यार तूं कसं करचे जायना. करेक्ट. सो इन इंडिया इफ यू वॉन्ट टू प्ले हायर क्लास ऑफ क्रिकेट युअर परफॉर्मन्स ओनली कौंट्स. आनी तूं मिगेल गडियारल चेल्लो, गोपी भटमामाल चेल्लो, ते करना ना मेन इन्फ्लुएंस म्हणचं ना नथिंग. जी एस बी तांक एक अवकाश आसा, बट खाली तुम्ही जी एस बी म्हणाल खातीर जेवण तुम्ही वयर येवचे जायना. तुमगेल परफॉर्मन्स व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ताजो टोची लक्क त्यांनी सांगला, लक्कय व्हेरी इम्पॉर्टंट आहे क्रिकेटाक म्हण सांगून. करेक्ट. इतले वेळू हे क्रिकेटा विशयी मस्त उलयले रवमाम हांगा मंगळुरा स्टुडिओ येवन. नेक्स्ट टायम आम्ही तुमकां ह्याच प्रोग्रामान तूं सांगता आसा जी खंयचेय एक प्रोग्रामाक तुमी लाईव्ह जाऊन बसका, इथं म्हणजे इंटरॅक्शन पब्लीक आवटो. आज प्रोग्राम पळोवन मस्त जण कमेंट्स घालताचे. करेक्ट. जाल्यार मस्त जणांक फोन करचे एक अवकाश मेळका, इंटरॅक्शन करचे एक अवकाश मेळका. लाईव्ह प्रोग्रामान तुम्ही केन्नाय येवन बसका म्हणून आम्ही तुमगेल्या निमित्ताचे. इतली वेळू मुंबईतुलान येवन एक स्टार्स ऑफ जी एस बी भागी जाल्या लायक यूथ ऑफ जी एस बी सगळे टिमाचे परवाना तुमकां आम्ही आनंद आनंद धन्यवाद दिता. तशेंची हांव महागणपतील आणि स्वामीला आशीर्वाद घेऊन आय प्रे आमगेल जी एस बी कम्युनिटीन तू कितले क्रिकेटर्स आसा ती तांकां एक फोकस करून देवान तांकां तेजे वयर हात दवर न्हू, तांणी एक मुखारी स्टेट टीम खेळ न्हू, इंडिया टीम खेळ न्हू, आमगेल कम्युनिटीन हांव वयर करता. आमगेले सिनियर्स ब्लेसिंग्स ऑलवेज देर जाल्यार ताजी वटू महागणपतील आणि स्वामील ब्लेसिंग्स आसता म्हण जाल्यार रियली वीट वील डू वंडर्स. थँक यू व्हेरी मच नरेश शणै सर, गोपी भटमाम सर, हांगाचे यूथ ऑफ जी एस बीचे कितले कार्यकर्ता आसा तांकां पुरा जाणांक मनापासून थँक यू. आणि गोपी भटमामान सांगिल्लो वरी की नेक्स्ट टायम आम्ही हांगा आयल्यार आम्ही इंडिव्हिज्युअली इंटरॅक्शन करच्याक आमकां कसनय तंत्र जायना म्हणून हांव देवाल्या मागून घेता. येस. थँक्यू व्हेरी मच सर. स्टार्स ऑफ जी एस बीचे आयचे एपिसोड तुम्ही पळयले कशी जाल्ले म्हणून सांग न्हू तुम्ही कमेंट सेक्शनात घालायची. एकची त्यांनी सांगली कसं म्हणा लास्टाक एक बारी चंद एक वाक्य सांगलं, क्रिकेट पुरे वयी ताजोटूचे आमगेले देवाले एक अनुग्रह जाऊ का, आमगेले स्वामयाले गुरुवर्याले एक आशीर्वाद जाऊ का म्हणून सांगून. आम्ही खंयचेय प्रोफेशनल आसोची जाल्यार आमगेले संस्कार कसो आसा ताजोटूची ते प्रोफेशनल ओटूची वर्ताची दोनी ओट्टू वर्ताची आमगेले केन्ना संस्कार सोणाशी आमी वृत्तीजीवनांत कॉन्सन्ट्रेट कोरया म्हूण सांगताची. आयचे स्टार्स ऑफ जी एस बी कार्यक्रम हांगाक मुक्ताय करता आसाची. पळयलां तुम सगळ्यांक धन्यवाद. नमस्कार.